शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतीगुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आपण एका युवा शेतकऱ्याला भेटणार आहोत। त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये स्ट्रॉबेरीची शेती केलेली आहे। विशेषतः स्ट्रॉबेरी ही शेती आपण पाहतो आहे की महाबळेश्वर या ठिकाणीच केली जाते, परंतु या शेतकऱ्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये स्ट्रॉबेरीची शेती यशस्वी केलेली आहे, त्याबद्दल माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। नमस्कार सर, आपला परिचय। नमस्कार, माझं नाव आहे यासिन शेख, गाव आहे बोसे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। तर हे प्रोजेक्ट तर मी 20 वर्षापासून करत आहे। बरेचसे व्हेजिटेबल आहे, टरबूज खरबूज आहे, ह्याच्यामध्ये 20 वर्षापासून पूर्ण द्राक्षे बाग आहे, किडे आहे, आणि सर्व फळ फ्रूटचं बी आपण पूर्ण अनुभव घेतला। ओके, आणि आता हे 2 वर्षापासून आपण हे प्रोजेक्ट करत आहे स्ट्रॉबेरीचं। सर, हे प्रामुख्याने ही शेती साधारणतः महाबळेश्वर किंवा हिल स्टेशन या ठिकाणी केली जाते। हो, महाबळेश्वर। तुम्हाला कशी कल्पना सुचली की आपल्याही वातावरणात ही येऊ शकते अशी? तर हे आता मी कसं बरेचशे वेळा ह्याचा थोडंसं ही घेतला की आपल्या भागात आपण करू शकतोय, कारण ह्याच्या आधी मी बरेचसे नवीन नवीन प्रोडक्ट आपल्या शेतीमध्ये केले तर सक्सेस झाले, पण आपण का करू शकत नाही ह्याच्यावर थोडा विचार केला आणि मग आता ही स्ट्रॉबेरीची शेती आपण करत आहे। ओके, ठीक आहे। स्ट्रॉबेरीची शेती करत असताना वातावरण त्याला सुटेबल असणं गरजेचं असतं। हो, वातावरण। मग हे कोणत्या महिन्यामध्ये लागवड करावी जेणेकरून त्याचं वातावरण सुटेबल राहतं? जसं आता आपल्या भागात जर करायचं असं सोलापूर भागामध्ये, इथलं टेम्परेचर वगैरे सगळं बघून, पावसाचा अंदाज बघून 1 ऑक्टोबरच्या आसपास लागवड केलेली अतिउत्तम आहे सध्या। म्हणजे पुढचे 2-3 महिने थंडीचे सापडतात? हो, 2-3 महिने। आणि दुसरी गोष्ट, जसं समजा थंडी आपल्या भागात कमी असते, महाबळेश्वर वगैरे ह्या भागामध्ये थंडी ज्यादा प्रमाण आहे त्याचं, बरोबर, तर आपण काय करतो त्यासाठी मल्चिंग जे आहे ते थंडी जिथं ज्यादा असेल तिथं सिल्वर ब्लॅकचं वापरावं लागतं। बरोबर। तर आपल्या भागामध्ये थंडी कमी आहे त्यासाठी आम्ही आता हे व्हाईट ब्लॅक मल्चिंग वापरत आहे की त्याच्याकरून जेणेकरून त्याला मायक्रो क्लायमेट चांगलं होऊन जातं आणि झाडं पण चांगली होऊन जातात यासाठी। ठीक आहे, तर आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया। साधारणतः आपण स्ट्रॉबेरीची लागवड करत असताना शेतीची कशी तयारी करावी, म्हणजे मशागत वगैरे कशी? सध्या आता आम्ही स्ट्रॉबेरीचं प्लॅनिंग तर ऑर्गेनिक पद्धतीने केलेलं आहे सगळं। त्यासाठी आम्ही सुरुवातीला जमीन चांगली बनवून घेतली, त्याला नांगरून घेतली, पलटी करून त्याला कल्टिवेटर रोटावेटर करून घेतलं आणि त्याच्यानंतर शेणखत भरलंय बेडमध्ये, आणि आता सगळं जे प्रोसेसिंग आहे जे पूर्ण ऑर्गेनिक पद्धतीने चालू आहे, कारण रासायनिक आणि केमिकलचं काय झालंय आता पूर्ण एकदम म्हणजे इतकं महागाई झाली आहे, त्याच्यामुळं आपल्या म्हणजे मानव जीवनाला बी हानिकारक आहे। अगदी। त्यासाठी आता 2 वर्ष झालं की आम्ही पूर्ण ऑर्गेनिक, प्युअर ऑर्गेनिक पद्धतीने करत आहे। त्यासाठी आम्ही गिरगाई बी 1-2 पाळल्यात, त्याच्यापासून जे आपलं गोमूत्र निघतं त्याच्यापासून मग जे काय जीवामृत बनवतो, घनजीवामृत बनवतो, त्याच्यानंतर दशपर्णी अर्क, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्नीअस्त्र आणि हे असे जे काय प्रोडक्ट आहे स्प्रेचे ते घरी स्वतः बनवून हे जर स्प्रे वगैरे करून आता हे बनवत आहे सध्या। ओके, छान सर, खूप कौतुकास्पद गोष्ट आहे, कारण शेतकरी हा सर्व जगाला अन्न पुरवणारा अन्नदाता आहे, त्याने जर विषमुक्त शेती करून अन्न पुरवलं तर निश्चित त्याचा फायदा होणार आहे। बरोबर आहे। तर सर, आता मला सांगा, याची लागवड करत असताना आपण किती अंतरावर बेड बनवलेले आहेत किंवा या बेडची रुंदी किती आहे? बेड आम्ही 4.5 फुटावर बनवले आहे सगळे। बर, बेडची रुंदी आहे 2 फुटाची। बर, आणि हाईट आहे 1.5 फुटाची। ओके, आणि 1 फुटावर डबल लाईन स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे। 2 स्ट्रॉबेरीच्या रोपामधील अंतर किती? 1 फूट आहे अंतर, 1 ते 1.25 फूटच्या आसपास। ओके, आणि 2 बेडच्या अंतर 4.5 फूट आहे 2 बेडच्यामध्ये। ओके, ठीक आहे। तर आता यासाठी जी आपण व्हरायटी निवडलेली आहे ती कोणती निवडलेली? आता व्हरायटी आपल्या भागामध्ये कसं आहे, आता 3 व्हरायट्या चांगल्या म्हणजे 2-3 वर्षापासून घेत आहे, तर तेव्हापासून विंटर डाऊन 1 व्हरायटी आहे, ते 40 ते 45 दिवसात चालू होते। बर, आणि दुसरी आहे नाबिला, तिसरी आहे स्वीट सेन्शन, हे 3 व्हरायटी आपण लावले आहेत सध्या, कारण त्याचं एकच आहे की आपल्या भागामध्ये त्याला क्लायमेट सूट होत आहे। आता बाकी बऱ्याचशा व्हरायटी आहेत मार्केटमध्ये, परंतु ह्या भागामध्ये सक्सेसमध्ये ह्या 3 व्हरायटी चांगल्या आहेत सध्या। ठीक आहे, तर याच्यासाठी 1 एकरासाठी साधारणतः रोपांची लागवड करण्यासाठी किती रोपे लागतात? 1 एकरामध्ये सरासरी 25,000 रोप लागतं। 25,000 रोप। मग ही रोपं आपण कुठून मागवलेली आणि तो किती दराने मिळाली? रोप सध्या जर समजा आपण स्वतः बनवायचे म्हणले तर बाहेर देशातनं मदर प्लांट आहे त्याचे। ओके, तर ते मदर प्लांट आपण जूनमध्ये घेतो, त्याच्यापासून मग रोपं बनवले जातात, ते रोपं मग नंतर 1 ऑक्टोबरला आपण लागवड करतो।
ओके ओके. जे आपले आता जसं आता मी गेल्या वर्षी या वर्षी जून मध्ये तिकडून महाबळेश्वरला एक आपले मित्र आहेत त्यांच्याकडून काही मदर प्लांट मागून घेतले त्याच्यापासून ही रोपं बनवली आपण. ओके. साधारणतः 25,000 रोपे लागतात. मग रोपाला प्रति एक रोप आपल्याला कसं मिळालं हे? तसं जर विकत घ्यायचं म्हणलं तर ह्याचं रोपाची किंमत 10 रुपये आहे. बरं. जसं राजनशाही आहे, काही मार्केटमध्ये कंपनी आहेत, ते 8 रुपये 9 रुपये 10 रुपयाला एक रोप विकतात. बरं. जर समजा आपण मदर प्लांट घेऊन एका प्लांट पासून 25 ते 30 रोपं बनवू शकतो. ओके. तर ते रोप आपल्याला स्वस्त पडतं, 6-7 रुपयाला आसपास रोप. म्हणजे आपण नंतर स्वतः बनवायचं? हो, स्वतः बनवू शकतो आपण. ठीक आहे. आपल्याला 1 एकरामध्ये लागवड करण्यासाठी सेटअप पूर्ण बनवण्यासाठी किती खर्च आलेला आहे? सेटअप बनवायसाठी 1 एकरामध्ये सरासरी रोपं आणि सगळं जर धरलं, आता जर रासायनिक पद्धतीनं केलं तर 1 एकराला 1 लाख ते 1.25 लाख खर्च येतो. ओके. आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं केलं तर 60 ते 70 हजार रुपयामध्ये 1 एकराचा प्लॉट चालू होऊन जातो. लागवड करत असताना आपण कशा पद्धतीने लागवड करतो? रोप लागवड करत असताना कोणती काळजी घेता? किंवा रोप लागवड करताना सगळ्यात पहिले जमीन चांगली साफ केली जाते. okay. त्याच्यानंतर मल्चिंग यूज चांगलं म्हणजे हे करतो. बेड प्रिपरेशन चांगलं झालं पाहिजे. बेडवर जे काही अन्नद्रव्य घटक आहेत ऑर्गॅनिक पद्धतीत ते टाकले गेले पाहिजे. शेणखत चांगलं कुजलेलं आणि 1-1.5 वर्षाचं असलेलं टाकलं गेलं पाहिजे. तिसरी गोष्ट, रोप लावल्यानंतर त्याला जे आहे ना म्हणजे बुरशीजन्य काही रोग आहेत ते लागू नये म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे. पाण्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित पाहिजे. ओके. आणि वेळोवेळी जसं काही स्प्रे फर्टिगेशन आहे ते वेळोवेळी व्यवस्थित दिलं पाहिजे, त्याची काळजी ते घेतली पाहिजे आपण. या पिकामध्ये कोणकोणते रोग किंवा कीटक यांचं कसं व्यवस्थापन करतात आणि कोणकोणते रोग होतात प्रामुख्याने? आता ह्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीमध्ये रेड माइट्स येतो, दावणी येतो, बॅक्टेरियल येतो, करपा येतो, त्याच्यानंतर थ्रिप्स येतो आणि त्याच्यानंतर आपलं आळी वगैरे येतात. तर हे काही जे मेन आहेत, व्हाईट फ्लाय आहे, थ्रिप्स आहे, तर ते आपण कसं ते ऑर्गॅनिक पद्धतीचे काय दशपर्णार्क आहे, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, ह्याच्यावरून आपण तीन चार दिवसांनी स्प्रे देऊन कंट्रोल करतो. आणि रासायनिक ज्यांना फवारणी करायची त्यांनी कोणत्या कराव्यात? रासायनिक मध्ये बी करू शकतो आपण. बऱ्याचशा इन्सेक्टिसाइड आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. बायोकेमिकल आहे किंवा बायो पेस्टिसाइड आहेत आपल्याकडं, ते पण करू शकतो. जसं रिसिडिफर काही प्रोडक्ट आहेत आपल्याकडं, तर त्याने मानव जीवनाला काही हानिकारक नाही, तर ते पण यूज करू शकतो. किंवा मग केमिकल बी करू शकतो, पण जर पर्याय नसेल तर, कुठली अगर रोग कंट्रोल होत नसेल तर त्यासाठी मग काय, मग त्यावर जाण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. प्लांटेशन झाल्यानंतर हार्वेस्टिंगला किती महिन्यानंतर प्लॉट येतो? प्लांटेशन नंतर जसं विंटर डॉन आहे तो 45 दिवसात, आता आम्ही हार्वेस्टिंग चालू केलं आहे 45 दिवसात. आणि नाबिला आणि जे स्वीट सेन्शन आहे त्याला कमीत कमी 60 दिवस लागतात. 60 दिवस? हो, 60 दिवस. हार्वेस्टिंग सुरू झाल्यानंतर किती दिवस तो प्लॉट चालतो? तसं आपल्या भागामध्ये मार्च एप्रिल पर्यंत चालू शकतो आपण. ऑक्टोबरला लावलेला प्लॉट मार्च पर्यंत इझी चालतो. एका झाडाला सरासरी 700 ते 800 ग्रॅम माल निघतो. 700 ते 800 त्याच्या लाईफमध्ये? हां, त्याच्या लाईफमध्ये. त्याच्यामध्ये मेहनत जास्त नाही आहे. दुसरी गोष्ट, रोजच्या रोज हार्वेस्टिंग सकाळी केली, ताजा मार्केटला माल नेला आणि लेबर चार्ज ज्यादा लागत नाही. ओके. एकदम सगळ्यामध्ये सोपी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये. आता याचं मार्केट कुठं आहे प्रामुख्याने? प्रामुख्याने मार्केट तर आपलं पूर्ण ऑल महाराष्ट्रात चालतो, मला ऑल इंडियामध्ये चालतो. परंतु जसं आता आपल्याला जवळचं जेवढं मार्केट असेल तेवढं चांगली गोष्ट आहे. म्हणजे समजा आपण जास्त लाल करून माल काढला तर जवळचं मार्केट करावं लागतं, आणि 50% लाल झाल्यानंतर माल काढला तर मग आपण सोलापूर आहे, पुणे, मुंबई अशा जागेला पटवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. याची टिकवण क्षमता कशी आहे एकदा तोडल्यानंतर? तोडल्यापासून जसं कमी 50% लाल माल असेल तर तो 2 दिवस टिकवण क्षमता आहे. लाल तोडला तर 1 दिवसामध्ये माल गेला पाहिजे, 1-1.5 दिवसाला गेला पाहिजे. तर याच्या संधी महाराष्ट्रामध्ये, म्हणजे प्रामुख्याने पाहिलं तर हा थंड हवेच्या ठिकाणचा आहे, पण महाराष्ट्रात बी तुमच्यासारखे नवीन शेतकरी करू लागलेले आहेत, तर इतर शेतकऱ्यांनी केलं तर हे चालण्यासारखं आहे का? करू शकतो, अतिउत्तम आहे आणि एकदम चांगलं पीक आहे. मग शेतकऱ्यांना मार्गदर्शन घ्यायचं म्हणाल तर, आता आपल्या जर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या या जिल्ह्यासाठी हे नवीन आहे प्रयोग, तर इतर शेतकऱ्यांना करायचं असेल तर त्यांना मार्गदर्शन वगैरे कुठून मिळेल? मार्गदर्शन भेटून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही देऊ शकतो? आम्ही देऊ शकतो, कारण मी आता सध्या 10 वर्षापासून मार्गदर्शन करत आहे. सरासरी व्हेजिटेबल मध्ये पूर्ण टमाटर, वांग, शिमला मिरची, काकडी, दोडका, लौंकी, ह्याच्यावर मी 10 वर्षापासून आता कन्सल्टंट करत आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 10,000 शेतकरी आहेत आपले. ते शेतकऱ्यांना पूर्ण गायडन्स करणे, त्याच्यापासून लावण्यापासून मार्केटिंग पर त्यांना हेल्प करणे ते काम आहे. त्याच्यानंतर मोठे मोठे फार्मर आहेत जे 250-300 एकरावर, जसं नागपूरला एक फार्मर आहे रचना कंस्ट्रक्शन 500 एकराचा, त्यांचे पूर्ण डेव्हलप माझ्याकडे आहे. परत पंजाबमध्ये एक आहे फार्म,
असे मोठे जे फार्मर आहेत, जसं हायड्रोपॉनिक शेती आहे, पॉलिओची शेती आहे, जसं गुलाब आहे, जरबेरा आहे, जिप्सो आहे, आर्चिड आहे, असे जे काही फ्लॉवरची शेती आहे ते पण आपण हँडल करत आहे. पॉलिओसमध्ये शिमला मिरची, काकडी हे काही पीक आहेत ते पण आपण हँडल करत आहे. आणि जे मोठे फार्मर आहेत जे त्यांच्याकडे आपण जाऊन जसं 8 दिवसात एक कन्सल्टंट करून जाऊन राऊंड करणे, त्यांना पूर्ण शेड्यूल देणे आणि त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न काढून देणे, हे काम आपलं चालू आहे सध्यामध्ये. स्वतःची शेती पाहत पाहत आपण ते काम करत आहे सध्या. स्ट्रॉबेरीच्या शेतीमधून कमीत कमी किती उत्पन्न मिळू शकतं आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त किती उत्पन्न मिळू शकतं? पहिल्यांदा तर आपण किलोमध्ये काढू याचं कॅल्क्युलेशन, नंतर पैशामध्ये. हो, किती किलो म्हणजे एका झाडाला 700 ग्रॅम? एका झाडाला 700 ग्रॅम माल निघू शकतो मार्च पर्यंत. आणि एका एकरामध्ये 20,000 झाडं बसतात. 20,000 ते कॅल्क्युलेशन केले तर 7 × 2 = 14 म्हणजे जवळजवळ. हो, एकरामध्ये जर समजा धरलं तर 13-14 टन माल निघू शकतो जास्तीत जास्त, आणि कमीत कमी 6-7 टन माल निघू शकतो. ओके, म्हणजे आणि जर पैशामध्ये विचार केला तर त्याचा पैशामध्ये विचार केला तर समजा कमीत कमी मार्केट धरलं तर 100 रुपये किलो धरू आपण, जास्तीत जास्त 500 रुपये किलो. ओके, तर सरासरी एवरेज धरलं 300 रुपये किलोचं, तर एका एकरामध्ये जर चांगली स्ट्रॉबेरी समजा ती 20-25 लाख रुपये एकरामध्ये व्हायला काही हरकत नाही. ओके, आता गेल्या वर्षी आमचं अर्धा एकरामध्ये प्लॉट होता, तरी 6-7 लाख रुपये होऊन गेले आमचे अर्धा एकराचे. ओके, रेट कमी होता त्यावेळेस. तर निश्चितच शेतकरी बंधूंनो, जे काय आपण पारंपरिक शेती करत आहोत त्याला थोडासा फटा देऊन काहीतरी असा वेगळा या युवा शेतकऱ्यासारखं आपणही करणं गरजेचं आहे, कारण काळाबरोबर चालणं गरजेचं आहे. आणि सध्या या पिकाला मार्केटही खूप चांगलं आहे आणि चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे. तर निश्चित जर का आपल्याला स्ट्रॉबेरी शेती करायची असेल तर निश्चित आपण सरांशी संपर्क करू शकता आणि या शेतीबद्दल अधिक माहिती करून घेऊ शकता. अधिक आपल्याला ते पूर्ण इतर पिकाबद्दलही कन्सल्टन्सी करतात, जसे की खरबूज आहे, टरबूज आहे, कलिंगड आहे. हो, या शेतीबद्दल, स्ट्रॉबेरी शेतीबद्दल, व्हेजिटेबल पूर्ण याबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर यांची आपण कन्सल्टन्सी घेऊ शकता. पुन्हा एकदा जाता जाता आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव आहे यासिन हिरालाल शेख, राहणार बोशे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर आहे 93-73-37-09-13. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.